आपण पाहिला शेवटच्या बॉल पर्यंत ही लढत आपण पाहिली शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना मात्र एक धाव जरी दिवा संघाने काढली असती तरी तो संघ विजयी झाला असता मात्र हडल दिवा संघ आणि संदप संघाचं देखील खूप खूप अभिनंदन पहिल्या प्रति दुसरी लढत नावाळी विपक्ष भाल भाल संघाने नाणेपिकी जिंकली फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे आणि नावाळी संघाला फलंदाजीला आमंत्रित केलं दोन फलंदा आज मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं दसरखादे मॅन फ्रॉम दावडी संजय पाटील मग अशी पंकज भोईर होते आता मात्र आर्यन आणि लाइव ही स्पर्धा कव्हर केली जाते सुपर स्पोर्ट डॉट इन जर आपण ही लिंक जर आपण सबस्क्राईब नसेल केली ते करायची आहे आणि बेल आयकॉन देखील दाबाला आपण विसरू नका लाईक शेअर जरूर करा आमचे दिपेश मुंडे असतील सुशील लोखंडे हे कॅमेरेच्या भूमिकेमध्ये चांगली क्षणचित्र टिपतात क्लिअरिटी आणि क्वालिटी देण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांच्या माध्यमातून झाला आहे आणि चांगले लाईव्ह थेट प्रेक्षकपण आपण पन पाहतोय नावाळी संघ आपण ट्वेल्व मॅन पाठवा दोन दो कमी आहेत का खेळाडू ओके 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 हरकत नाही प्रेक्षक कोणी असेल तरी चालेल नाही ओके हरकत नाही एखादा शेवटचा खेळाडू पाठवा ना नवव्या क्रमांकाचा चालेल नंतर तुम्ही उतरू शकता मैदानात सामना सुरू होतोय दोन्ही संघानं शुभेच्छा असतील पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही बरोबर बॅटच्या वरून निघून गेलाय स्ट्राईक असेल बादल नॉन स्ट्राईक इन शुभम गोलंदाजी मार्कवर विनोद मडवी गोलंदाजी साठी सज्ज झालाय पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल होता फुटवर्क पाहायला मिळत नाही थोडस मागे रूम करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये येतो हा लागोपटचा दुसरा डॉट बॉल चांगली सुरुवात विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळते पॉवर पहिलं षटक आणि लागोपटचे दोन चेंडू डॉट फेकलेत या गोलंदाजाने आता मात्र कट के केला आहे शॉर्ट पॉईंट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण इथं आपण पाहतोय नितेश नितेशला आपण पाहतोय कवर क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्र आपल्या संघासाठी तीन धावा जरूर रोखल्यात मात्र एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केले गेले बॅट पर बादलच्या माध्यमातून आता म्हणतात सेवम असेल स्ट्राइक एंडला गोलंदाजी मार्कवर विनोद मडवी यावेळी मात्र जबरदस्त फर स्टार ऑफ ऑफला खेळाडू मध्ये तिथे सज्ज आहेत वेळ घेतला दुसरा उघडण्याचा प्रयत्न केला गेलाय फेकी मात्र स्ट्रक्षकच्या दिशेने फेकली गेली तोपर्यंत तो दोन धावा देखील इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि दोन धाब्याने स्कोरबोर्ड तीन पहिले षटक मार्गस्थ आहे विनोद मडवी चांगली गोलंदाजी हाताळतोय पावारपेच्या पहिल्या षटकामध्ये खेळाडूंना मात्र फलंदाजांना जकडून ठेवले म्हणावं लागेल मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीये यावेळी मात्र ऑन साईडला खेळल्या आहेत दोन खेळाडू तर त्या सर्कलचे बाहेर येऊन चेंडू उचलतील तोपर्यंत दुसऱ्या होण्याचा प्रयत्न केला गेलाय कॉल दिला आहे नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूने आणि दोन धावा देखील तितक्याच वेगाने इथे कम्प्लीट केल्या गेल्यात धावसंख्या पाच आतापर्यंत चेंडू फेकले पाच विनोद मडवीने पावडपेच्या षटकातील अंतिम बॉल असेल मात्र इनला असेल बॅटर शिवम पुढचा बॉल रिव्हर्स अटन केला गेलाय शॉर्ट सिलेक्शन मात्र चांगला पाळ मिळतोय येतो हा महत्वपूर्ण शेवटच्या बॉलवर चौकार स्वागतम आई गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एक दिवसीय स्पर्धा या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय एक दिवसीय स्पर्धा पारितोष जर आपण पाहिलं तर खैरात आपल्याला पाहायला मिळते खूप मोठी पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर नावाळी विपक्ष भाल भाल संघाने टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नावाळी संघाला फलंदाजीला आमंत्रित आहे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आतापर्यंत विचार केला तर तेजस मात्रेने एक चेंडू फेकला आहे मात्र त्या पहिल्याच बॉलवर बादलसारख्या मोठ मुट, मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं आहे मात्र तिसऱ्या क्रमांकावर उपकार गोलंदाज फलंदाजीसाठी स्ट्राईक एनला येतो आहे तो, तो गोलंदाज तेजस मात्र देखील सज्ज होतोय रॅटम ओवर विकेट गोलंदाजी करतोय पंचांकडे दात मागितली जाते लेग स्टम्प मिडल स्टम्प ऑफ स्टंप अशा प्रकारचे पण नक्कीच दात मागितली जाते ह्यावरून आपण नक्कीच खेळाडूला पाहू शकतो की खेळाडू एक्झॅक्टली कुठल्या साईटला खेळतो ऑन साईट ऑफ साईड इथे मात्र पाहिजे जर दूर जवळपास कोणताही खेळाडू नाही आहे तीन खेळाडू येत आहेत मात्र त्यांच्या अगदी मधोमध चेंडू लँड झाला आहे तोपर्यंत तो दोन धावा देखील इथे के कम्प्लीट केल्या गेल्या आहेत आणि दोन धावेने उपकार स्वतःचं अकाउंट ओपन करते आणि संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये वन वन इलेवन डबल वन अकरा धावा स्कोअरबोर्डवर पाहायला मिळत आहेत तेजस मात्रे पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय यावेळी मात्र आडव्या बॅटण्या केल्याचा प्रयत्न होता शरीराचा वेध घेणारा हा बॉल पंचांकडे अपील जरूर केलाय धावबाजसाठी मात्र पाहायचं सुरक्षित क्रीजमध्ये हा खेळाडू दाखल झालाय आणि एक धाव अवांतरच्या माध्यमातून स्कोअरबोर्ड ॲड केली जाईल धावा येतात त्या बारा पुढचा बॉल शिवम इथे मात्र पाहायचा चांगला फटका पाहायला मिळतोय खेळाडू करत करतायत मात्र शेवटच्या क्षणामध्ये चेंडू अडवला गेलाय पाहायचं दुसरा देखील कम्प्लीट होईल का थोडासा वेळ घेतलाय धाव घेण्यासाठी चेंडूकडे पाहत राहिले आणि उशीरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र दोन धावा इथे जरूर कम्प्लीट झाल्यात आणि दोन धाव्याने स्कोर बोर्ड चौदा ग्रामीण मध्ये सातत्यानं असे चित्र आपण पाहतोय कारण ज्यावेळी तुम्ही पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असत त्यावेळी मात्र असे चित्र जरूर पाहायला मिळतं मात्र धावांचा पाठलाग करता त्यावेळी मात्र नक्कीच कुठेतरी वेगाने धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय थोडासा लेझीपणा जरूर पाहायला मिळाला पंचमडे समोर थोडस पाहायचं एक्झॅक्टली कशा प्रकारे एक क्रीजमध्ये तुम्ही उभी राहता स्टार्ट घेता काहीतरी कान मंत्र दिला जातोय पंच म्हटलं की नक्कीच ह्या खेळपट्टीचा प्रमुख भाग असतो केंद्रबिंदू असतो सामनाकडे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता इथे पाहायचं काय घडलंय एक्झॅक्टली मैदानात काय घडलंय पंचाकडे अपील जरूर केले गेले सिंगल कंप्लीट झाली एक्झॅक्टली बॉल कुठे ब्रश होऊन गेलाय yes. शोल्डरच्या तिथे थोडासा खाली हा बॉल ब्रश होऊन गेलाय त्यामुळे आउट घोषित केले गेले पंचांच्या माध्यमातून अंतिम बॉल इथे लाईन पाहावी लागेल वाईट बॉल टावीशी सोडून जाणारा हा बॉल वाईट येतोय संजय पाटील मॅन फ्रॉम दातिवली मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो दसरथ सोरखा मॅन फ्रॉम दावडी पंचांची भूमिका ही खूप महत्वाची आणि तीच भूमिका साकारतायत हे दोन्ही पंच शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज होतोय ते जशी ते पाहायचंय उसळी घेणारा हा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय असा इशारा येतोय संजय पाटील पंचांच्या माध्यमातून आणि दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आहे धावसंख्या स्कोअर बोर्डवर आपण पाहिलं तर आठच्या सरासरीने धावा इथे कुठल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये नऊ धावा जरूर पाहायला मिळाल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त सात धावा एक विकेट पहिल्याच बॉलवर जरूर, जरूर मिळवला होता तेजस मात्रेने त्यानंतर पाहिलं तर शिवमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला उपकार देखील केल, दोन चेंडूचा सामना केला आहे त्यांनी तीन धावा कुठल्यात आहेत शिवमने पाच चेंडूंचा सामना केला आहे तो अकरा धावांवर खेळतोय तर बादल मात्र लवकर बाद झाला त्यांनी चार चेंडूचा सामना केला एकच धावाचं योगदान देऊ शकलाय मात्र इथे पाहायचंय प्लेचं बंधन आता विखुरलेलं असेल पाच खेळाडू तटिया सर्कलच्या बाहेर असतील गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय विनोद मडवी ज्यांनी पहिल्या प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त नव्वद धावा खर्च केल्या हो होत्या तोच विनोद पुन्हा एकदा आता मात्र प्लेचं बंधन विखुरलेलं असेल पाच खेळाडू तटिया सर्कलच्या बाहेर शॉर्ट थर्डमॅन पॉईंट एक्स्ट्रा कवर आपल्याला थर्टी थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय इथे मात्र वेग वान चेडू होता आपण पाहायला मिळतोय तर एक्स पॉइंट क्षेत्रामध्ये आपण डीप लाग खेळाडू पाहतोय लॉंग ऑफ आपल्याला थर्टीआर सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर आपण सीमारेषेवर तैनात आहे लॉंग ऑन देपिन आपण पाहतो डीपला डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि शॉर्ट फाईन लेग अशी व्यवहारचना यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं थोडंसं अपील जरूर होतं बॅट आणि बॉलचा संपर्क पाळायला मिळत नाही येतो हा लागोपटचा दुसरा डॉट बॉल विनोद मडवीने देखील पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये लागोपटचे दोन चेंडू डॉट फेकले त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक षटकामध्ये येताना पुढची पहिले दोन चेंडू डॉट फेकलेत मात्र पाहिजे तिसरा बॉल

पुढचा बॉल शिवम साठी जबरदस्त फटका दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये चेंडू मात्र वेग गाणे बॉडलेच्या जा बाहेर जातोय येतोय तो, ये तो, ये तो हा महत्वपूर्ण चौकार मैदानाच्या बाहेर ते देखील सभासद आहेत त्यांचं देखील सरसे स्वागत मुळे सामन्याकडे तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय धावसंख्या स्कोर बोर्ड पाहायला मिळते ती बावीस पहिल्या षटकामध्ये नऊ दुसऱ्या षटकामध्ये सात तजनंतर या षटकामध्ये दे, देखील सहा धावा आपल्याला पाहायला मिळाला विनोदचा दोन षटकांचा खेळ इथे स्पेल इथे संपन्न झाला आणि त्यांनी एक विकेट देखील महत्वाची मिळवले पंधरा धावा त्यांनी देखील खर्च केला त्यानंतर तेजेश मात्रेने दुसरं पॉवर प्लेचे षटक हाताळलं त्यांनी सात धावा खर्च केला एक महत्त्वाचा विकेट त्यांनी देखील मिळवला बादलला बाद करण्यात त्याला यश आलं तदनंतर विनोदने दुसऱ्या सिव्हिलमध्ये सहा धावा खर्च केला एक विकेट म्हणजे शिवम जो पूर्णपणे सेट झाला होता त्याला बाद करण्यात यश आलं विनोद मडवीला आणि आता मात्र चौथं षटक घेऊन होतो प्रमोद सोरखादे ज्यांनी नक्कीच शिवमचा झेल टिपलाय तोच प्रमोद गोलंदाजी मार्कवर येतोय स्ट्राईक असेल न्यू बॅटर उपकार आहे माफ करा उपकार न्यू बॅटर मात्र नॉन असेल राहुल पवार प्रमोद यावली मात्र बॅटचा मोठा फटका खेळण्याचा होता बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात चेंडू आला नाही आणि स्वतः गोलंदाज चेंडू उचलण्यासाठी थर्टेल सर्कलच्या आसपास जात आहेत आणि तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट केली गेली सिंगलला देखील खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये कारण एक एक धावेने संघाला परास्त होताना पाहिले त्यामुळे नक्कीच म्हटलं जातं की सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आणि त्या लाईफलाईनचाच उपयोग इथे सिंगलच्या माध्यमातून केला जातो बॅटर उपकार आता मात्र स्ट्रायकला असेल पहिल्यांदाच जो स्ट्राय आहे तो राहुल पवार मात्र बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये येत नाही आहे सिंगल कम्प्लीट केली गेले दुसरा कोणाचा प्रयत्न कॉल दिला राहुल स्वतः डेंजर झोनमध्ये धावत आहेत मात्र इथे पाहायचं दुसरी धाव देखील कम्प्लीट होते फेकी थोडीशी खराब जरूर पाहायला मिळाली मात्र तितपत तदनंतर दोन धावा देखील इथे कम्प्लीट केल्या गेल्या अक्षय के तांडेल यांचं देखील आगमन झालंय अरे हे प्रेम आहे गावदेवी क्रिकेट संघावर संपूर्ण बेतोडे संघ असो परिसरची गावं असो म्हाताडी असो आगासन असो सर्व गावांचं याच खेळपट्टीवर या मैदानात जर स्पर्धा असली की आवर्जून उपस्थिती दाखवत आहेत यावेळी मात्र मोठा फटका बरोबर बॅटच्या मध्ये चेंडू आला आणि दिला फेकून षटकार आणि प्रशांत पाटील उत्तर शिवचे या आपण आपलं देखील सर्ष स्वागत असेल गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचं सर्ष सुस्वागतम या षटकारांनी धावसंख्येला वेग येतोय धावा येतात थर्टी वन एकतीस धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत आता मात्र राहुल चौथ्या क्रमांकावर आलाय तदनंतर बॅटचा पेस ओपन केलाय पहिल्या बॉलवर दोन धावा जरूर त्यांनी कुठल्या त्यानंतरच्या या बॉलवर एक उत्तुंग असा लांब लांब आणि लांबच लांब षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि धावसंख्येला वेग येतो एकतीस धावा षटक क्रमांक चौथ मार्गस्थ आहे गोलंदाज प्रमोद सोखा गोलंदाजीवर आपण पाहतो यावेळी पंच पंचांच्या डाव्या बाजूने राहुल पवारचा विचार केला तर या खेळाडूची जर आपण पाहिलं तर उंची शरीर खूप काही सांगून जाते पुढचा बॉल पुन्हा एकदा होईल ओ हो आता मात्र पाहायचंय थोडासा चेंडू खाली राहिलाय अगदी बॅटच्या किंचित चेंडू निघून गेलाय हा डॉट बॉल कम बॅक चांगले केले प्रमोद सोरखादेने आता मात्र क्षेत्रक्षण मध्ये थोडासा फेरबदल केला जातोय थोडासा वाईडिश लावता त्याला मात्र केले गेले के मिड विकेटच्या खेळाडूला थोडस वाईट डिश आणले गेले पुन्हा एकदा खाली ठेवला चेंडू वेग किती अप्रतिम पाहायला मिळाला चेंडू लँड झाल्यानंतर थोडासा खाली राहिला फलंदाज पूर्णपणे बीट झाले आणि लागोपटचा हा दुसरा चेंडू डॉट फेकला गेलाय प्रमोद सोरखादे पुन्हा एकदा सजोल या षटकातला अंतिम शेवटचा बॉल लो फुल टॉस इथे मात्र बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये येत नाही मी तर सिली मिडॉनला चेंडू उचलला जाईल तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट केली गेली आणि चार षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आहे धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळते बत्तीस म्हणजे आठच्या सरासरीने धावा इथे मेंटेन केल्या गेल्यात दोन फलंदाज सलामीचे बाद झाले बादल बाद झाला शिवम बाद झाला तदनंतर उपकार आणि राहुल राहुल चौथ्या क्रमांकावर आला त्यांनी पाच चेंडूंचा सामना केला आहे नवधावांचं योगदान देतो आहे त्याच्या बॅटमध्ये कुतुंग असा षटकार देखील पाहायला मिळाला मात्र ते सातत्य शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल का विष्णू राणे विश्वा राणे माफ करा विश्वा विश्व विश्व राणे स्लाग षटक म्हटलं हाणामरीचं षटक या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कोठणार तेवढं मात्र मोठं विपक्ष संघाला आवाहन करून ठेवणार शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर विश्व राणे पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज समोर यावेळी मात्र जबरदस्त पटका कार्पेटच्या माध्यमातून मिडविकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण गणता कॉल इथे दिला गेला आहे आणि नॉस्टॅकेंडला फेकी येते तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत राहुल पवार मात्र अटॅकिंग मूडमध्ये पाहायला मिळतो आतापर्यंत सहा चेंडूंचा सामना केलाय अकरा धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात विचार केला तर नावाडी संघाच्या इनिंगचे चे। पाच चेंडू आहेत धाव संख्या चौतीस पाहायला मिळाले हे पंचवीस चेंडू मध्ये चौतीस धावा मात्र शेवटच्या पाच चेंडू मध्ये किती धावा एकवटल्या जातील समोर बॅटर राहुल पवार तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज विश्व राणे लो फुलटो परफेक्ट परफेक्ट गोलंदाजी होते आता मात्र ह्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण बॅ फलंदाजाला आहे एक्झॅक्टली स्टार्ट कसा घेतो बॅटचा कशा प्रकारे ओपन करतो ही रणनीती असते ही गुणवत्ता असते ही जिद्द असते ही चिकाटी असते आणि त्या जिद्दीने गोलंदाज गोलंदाजी करतोय उंची जास्त पाहायला मिळते आणि खेळाडू हो हो इथे जबरदस्त जेल टीप लागेल आहे आणि बॅटमन राहुलचा खेळ संपलाय दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेच सज्ज सा, राहायचं कारण तीन चेंडूंचा खेळ शेष आहे न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय प्रथमेश साळुंखे नावाळी संघाचे इनिंगचे शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत कारण नावाळी म्हटलं का फोर्टी प्लस संघ देखील त्यांचा मजबूत आहे कारण नवनाथ सालुंखे आमचे समालोचक मित्र ते देखील खेळतात डाकोऱ्यातचा फलंदाज क्षेत्ररक्षणाची बदल केला जातोय क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहिलं तर डीपला दोन खेळाडू दो आपण पाहतोय एक लॉंग ऑफ एक जर आपण पाहिलं तर इथे लाईन चुकीची आहे उजवेष्टी सोडून जाणारा हा बॉल वाईट येतोय अवांतर धावसंख्यात भर होईल यावेळी पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू फेकला गेलाय आणि पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केले आणि वाईट अवांतर धावसंख्येत भर होईल छत्तीस तीन चेंडू फेकण्यासाठी दोन मात्र अवांतर चेंडू फेकले गेलेत यावेळी मोठा फटका उंची जास्त आणि लांबी देखील तेवढी जास्त पाहायला मिळेल येतोय तो, ये तो हा उतुंग षटका वाईक जातील या षटकाराने आत्मविश्वास वाढला असेल प्रथम साळुंकेचा पुन्हा एकदा ओहो वॉट अ कॅच वॉट अ कॅच ब्रिलियंट सुपर चेंडू जणू काही लोहचिंबक का आणि खेचून घ्यावा अशा प्रकारचा त्या गोलंदाजाच्या हातामध्ये विसावलाय आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम जेल टिपला गेलाय बॅटमन प्रथमेश आऊट अमोल शेवटचा चेंडू असेल पाहायचंय किती धावा कुठतोय दुसऱ्या बाजूला विश्व राणे गोलंदाजी मार्कोट जबरदस्त गोलंदाजी या अगोदरच्या चेंडूवर प्रतिम झेल टिपला गेलाय मात्र लॉंगॉनच्या दिशेने मिड विकेटचा खेळाडू चेंडू समोर आलाय तितकं चांगलं क्षेत्रक्षण फेकी पाहायचे अक्युरेट रेट फेकी येते आणि इथे फलंदाज धावपर्य स्वरूपाच्या दुसऱ्या धाव घेत असताना मात्र बाद झालाय आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती त्रेचाळीस आणि चौवेचाळीस धावांचं माफक आव्हान आपल्याला इथे पाहायला मिळते भाल संघासमोर मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली वेळात वेळ काढून आपला देखील खूप खूप आभार ओळ्या सामन्याकडे नक्कीच ज्यावेळी सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल त्यावेळी नक्कीच आवाज ऐकवणे ऐकणार आहोत तत्पूर्वी आपण म्हाताडी विपक्षी उत्तर शिव दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे होर टू पंडित दादा धन्यवाद अशोक पाटील स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ बेतोडे आयोजित गावदेवी चषक बेतोडे दोन हजार चोवीसचे चे पर्व आपण पाहतोय एक दिवसाची स्पर्धा आठ संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत स्पर्धेचं असेल पन्नास हजार द्वितीय पारितोषिक असेल पंचवीस हजार ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं ते आदरणीय शैलेश पाटील दिवा सदाशिव बामा पाटील बेतोडे विनोद रतन पाटील फोर्टी प्लस कल्याण डोंबली ग्रामीण संघटनेचे विनोदरतन पाटील कल्याण डोंबली ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष रमाकाल मडवी दातिवली काशीनाथ पाटील काटे चरणदास मात्रे दातिवली सचिन भोईर साबे रोशन भगत दिवा गणेश मुंडे आगासन दीपक जाधव आगासन रवींद्र सुदाम मात्रे देसाई मुथुराम दळवी दातिवली संदीप भाई माळी भोपर महेश पाटील बेतोडे भगवान पाटील माताडी पटोरंग संदेव उसरकर नवनीत पाटील माताडी विश्वास भालेराव बेतवडे विजय भोईर दिवा स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली महेंद्र मात्रे राजू रतन पाटील खाटे कल्याण ग्रामीणचे आमदार या सर्व मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय तर पहिलं सत्र संपलं आहे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर सत्र सत्र धाबा कुठल्यात नावाली संघांना त्रेचाळीस आणि लक्ष ठेवलं आहे बाल संघासमोर चव्वेचाळीस धाबांचं पहिल्या सत्रामध्ये बाल संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नावालीसारख्या बल्लाढ्य संघाला फक्त त्रेचाळीस धाबांवर रोखून ठेवलं आणि चव्वेचाळीसचं लक्ष घेऊन इथं सलामीची जोडी मैदानात एंटर होते तर बेतगावचे समाजसेवक आदरणीय पाटील आणि विनंती असेल व्यासपीठावर या आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सरचं स्वागत करतोय आणि बघा दोन्ही संघांना विनंती असेल भाल आणि नावाली तुमचे ट्वेल्थमध्ये येऊ द्या बारावा प्रतिनिधी येऊ द्या कारण गुन्हेलेखकांना नावू माहीत नसतात लक्षात घ्या कारण स्कोरिंग करताना आणि लाईव्हच्या स्वरूपात सुपर स्पोर्ट डॉट इनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांनाही सुद्धा लाईव्हवाल्यांसुद्धा कोणताही त्रास होता कामा नये याची दक्षिका दोन्ही संघांनी घ्या तेजस मात्र निहाल मात्र ही सलामीशी जोडी आपण पाहतोय कारण पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली झाली क्षेत्रक्षण चांगलं झालं भाल संघाचं चा, चव्वेचाळीस चा, लक्ष ठेवलं नावाली संघानं ना। बघा नावाली संघाला विनंती करतो तुमचा बारावा प्रतिनिधी येऊ द्या तुम हरकत नाहीये मात्र तुम्हाला इथे नाव... नावा नावं सांगावी लागतील पहिलं षडक हाताळण्यासाठी संगनायकानं पाचारण केलं गोलंदाज शिवम गोंदळीचा वापर केला संघनायकानं सलामीची जोडी आपण पाहतो तेजस मात्रे आणि निहाल मात्रे सलामीची इज ऑन लेट्स प्ले गोलंदाज सह्यार शिवम गोंधळी गोंधळीला आपण पाहतो तेजस मात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निहाल मात्रे पहिला चेंडू बागपोटला गेले जागा बनवले चेंडू वेगानं सीमा रक्षा काढतोय तेजस मात्रेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर दमदार चौकार चार धावा झाली आहे बिनबाद चार पॉवर प्लेचा योग्य वापर पहिल्या चेंडूवर केला तेजसने चौकार टोकलाय चव्वेचाळीसचं लक्ष असेल बाल संघासमोर आणि सुरुवात चांगली झाली आहे बिनबाद चार धाबा सुपर स्पोर्ट डॉट ही स्पर्धा कव्हर केली जाते आपल्या युट्यूब लॅपटॉपवर कम्प्युटरवर घर बसले स्पर्धा आपण पाहू शकता आमचे दीपेश मुंडे आणि सुशील लोखंडे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने स्पर्धा कव्हर केली जाते गुड बॉलिंग चौकाराला ताबडतोब उत्तर दिलं डॉट बॉलची समाप्ती होते चव्वेचाळीस धाबांचा बचाव तुम्हाला करायचा असेल तर याच पद्धतीने सातत्याने गोलंदाजी करावी लागेल काही चेंडू निर्धार टाकावे लागतील सातत्याने तुम्हाला घडी बाद करावं लागतील गुड बॉलिंग कमबॅक केलं जाते बिनबाद एक शिवम पुन्हा एकदा तयार या ऑन साईडला खेळतायत चेंडू पडतो नो मॅचला मध्ये शेतरक्षक पाठलाग करतोय मात्र चेंडू त्याच्या वा वाक्याच्या बाहेर तेजेसच्या माध्यमातून हा दुसरा सौकार येतोय चार धाबा एकदा त्याच पद्धतीने खेळतात मगाशी आपण पाहिलं ऑन साईडला या चेंडूवर आपण पाहतोय ऑफ साइड खेळतात ऑफ साइड दोन चौकार ऑन साईड एक चौकार बिनबाद बारा अशी दमदार सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये भाल संघाची पॉवर प्लेचा चांगल्या पद्धतीने वापर केला फलंदाज आपण पाहतो तेजस मात्रे आतापर्यंत तीन चौकार टेकलेत ऑफ साइड दोन चौकार ऑन साईड एक चौकार बिनबाद बारा दमदार सुरुवात त्रेचाळीस धामांच्या लक्षाचा पाठलाग भाल संघ चांगल्या पद्धतीने करतोय समोर खेळताच बॅक टू द बॉलर चेंडू थांबणार नाहीये सी सीमारेच्या काढतोय या षटक दिला चौथा चौकार येतो फलंदाज तेजस मात्रेच्या बॅटमधनं बिनबाद सोळा धावा दमदार सुरुवात झाली आहे पार केले चव्हीचाळीस च लक्ष ठेवलं तर नावाली संघानं गुड बॉलिंग पहिलाच चेंडू तर निर्धा हाताळलाय इथून मात्र गोलंदाज आपण पाहतोय राहुल पवार पहिल्या षटक्यामध्ये बावीस धाबा आल्या तिथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे तिशा सुरेख फटका फक्त दिशा दिले चेंडू इथं वन बाउंड सोड रोप सौकार्य तो चारावान साईडला खेळले चित्रेक्षक वेगान आले दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील दोन धावा येतात धाव फलकावर धावसंख्या पोहोचली होती अठ्ठावीस वर पहिल्या सत्रामध्ये बाल संघाची चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्रक्षण चवेत लक्ष ठेवलं नावाले सांगितलं लक्षाचा पाठला करत असताना बिनबाद धावसंख्या अठ्ठावीस मोठा फटका बनवला स्टँड अँड डिलेबर इथं आला हा षटकार धावसंख्या पोहोचली होती बाराच्या वेगानं तब्बल चौतीस धावा इथं मात्र ऑफ साइडला खेळताय चेंडू पडतो न मध्ये चौकार येऊ शकतो निहालच्या मधनं आलाय हा चौकार चार धावा धावसंख्या एकही गडी न गमावता चव्वेचाळीस धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना तब्बल अडतीस धावा एका बाजूला आपण पाहतो निहाल मात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेजस मात्रे तेजसने पहिल्या षटकामध्ये चार चौकार टोकले एक षटकार टोकला आणि आतापर्यंत जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये निहाल चांगली फलंदाजी करतो धावसंख्या पोहोचली होती एकही घडी न गमवता नो लॉस अडतीस धावा इथं मात्र फटका पसलाय जेलची शक्यता निर्माण झाली आहे पहिल्या विकेटचं पतन होतंय निहालला माघारी परतावं लागतंय अडतीस धाबांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण निहाल आणि तेजस दरम्यान पाहिले निहाल बाद झाले पहिला धक्का बसला टीम भाल संघाला अडतीस या दहा संख्येवर पहिल्या फिरतीत दुसरा सामना जिंकलाय तो बाल संघाने अभिनंदन भाल संघ लक नावाली संघ चव्वेचाळीस धावांच्या लक्षाचा पाठलाग करता असताना तीन षटक तिसऱ्या षटकामध्येच हा सामना संपवलाय फक्त तीन एकूण चेंडू राखले ते पंधरा चेंडूंमध्ये हा सामना संपवलाय पंधरा चेंडू राखून हा सामना जिंकलाय तो भाल संघाने चला माताडी संघ टॉससाठी या प्लीज आयोजक तुम्हाला वार बार आहेत माताडी संघ आणि उत्तर शिवसंघ संघ इथं उपस्थित आहे माताडी संघाला विनंती असेल टॉससाठी या प्लीज